दाखल झाले सागर आणि अमोल तर पहिलं षटक हातासाठी महत्त्वपूर्ण जबाबदारी गणेश याच्यावर दिलेली आहे कारण मोठा सामना ते पावरप्लेचा षटक आहे आणि पावरप्लेच्या षटकामध्ये कशा पद्धतीने तो गोलंदाजी करेल सन्मान श्री विकास मुकादव्यांचं स्वागत आणि सन्मान करताना सुशील भोईर यांच्या समेत बघितलं होतं आज त्यांचा वाढदिवस आहे सुशांत मुकादव सागर पहिला चेंडू पहिला चेंडू मोठा फटका मोठा प्रहार बघायचा आहे छत्रक्षण तिथं तैनात आहे आणि सुंदर झेल टिपला आणि पहिल्या विकेटचा पहिला मोठा हादरा इथे श्री कृष्ण सुंदर स्पोर्ट्स कोल्शेत या टीमला देत असताना सुनाई मरुराई बालकुम हा संघ पहिल्याच यश संपादन करतो गोलंदाज गणेश याला मोठ्या फटका फलंदाजाला आवरणार आहे आणि लॉकऑन क्षेत्रामध्ये अप्रतिम झेल टिपला तो म्हणजे वैभव याने आणि पहिला फलंदाज कसा बदला तर शॉर्ट सिलेक्शन अतिशय चांगलं केलं होतं मात्र जास्तीत जास्त उंची चेंडूने गाठली आणि त्याच कारणाने खूप वेळ चेंडू हवेमध्ये होता आणि तेवढंच वेळ देखील दिलेला या शतरक्षकाला झेल टिपण्यासाठी आणि पहिला फलंदाज इथं पाच जर टीमची धावसंख्या शून्य असताना फलंदाज करण्यासाठी सज्ज आहे तर गणेश याचा थोडासा कॉन्फिडन्स वाढलाय कारण पहिल्याच चेंडूवर पहिला विकेट त्याच्या त्याला मिळवलं पुण्याच्या फलंदाजी मार्फत संयम दाखवला फलंदाज अमोल याने कारण अमोल याला माहिती आहे असा चेंडू टाकला होता आणि या चेंडूवर प्रहार केला होता सागर याने तो फलंदाज बाद झाला आणि इथे कुठेतरी संत आणि सावंत गतीने फक्त चेंडूला दिशा दिली एक सिंगल मिळते स्वतःचं खातं उघडतं टीमचं खातं उघडलं जाते टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्डवर एक कडी बांधते नवीन फलंदाज क्रमांक 3 वर आलेला पुन्हा स्ट्रायकरला फलंदाज पाहतो पुन्हा गणेश तैनात भारताचा षटक पूर्णांचा सन्मान दिला यावेळेस खेळ सुटला चांगला मात्र प्रयत्न इथं झाला होता हिट करण्याचा डायरेक्ट प्रयत्न मात्र सुदैव रीतीने फलंदाज इथं बचावतोय आणि फक्त एक सिंगल मिळते फलंदाज कोंडलेला दोन फलंदाज एक एक धावांचा टीमसाठी योगदान देतोय एक एक धावांवर खेळतोय टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती दोन्ही आकडेवर गडी पाच झाले 2-1 फलंदाज बाद जातो सागर शून्यवर षटकातील पहिल्याच चेंडूवर मोठा प्रहार केला होता आणि लॉकऑन क्षेत्रामध्ये अप्रतिम झेल तिथं टिपला होता आणि आता पुन्हा एकदा गणेश फलंदाज मार्फत तयार आहे त्याचा सामना करण्याचा स्ट्राईक एंडला आपण फुल टॉस होता कन्वर्ट करू शकला नाही शरीराचा वेग घेतला मात्र इथं पंचांचा इशारा येतोय नो बॉल आणि थ्री हिटची संधी देखील प्राप्त झाली नक्कीच चांगला चेंडू होता असं वाटलं होतं का हा चेंडू बॅटवर येईल आणि नक्कीच सिग्नेचरच्या पलीकडे हा चेंडू पाठवून देईल मात्र इथे खराब प्रदर्शन झालं म्हणजे अमोल याच्याकडनं मात्र एक सिंगल मिळते एक सिंगल आणि एक दोन धावा मिळतात दोन धावांनी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 4 आकड्यावर अवक्यपेक्षा बाहेर चेंडू आताला होता आणि त्याच कारणाने पंच इथं हा चेंडू लो घोषित करतात फ्री हिटची संधी देखील प्राप्त होते बघा या फ्री हिटवर किती धावा अर्जित करेल नक्कीच संरक्षण मध्ये कुठला बदलाव करता येणार नाही लक्षात घ्या संरक्षण करणाऱ्या संघासाठी शतरक्षण मध्ये चेंजेस होणार नाही जसे आहेत त्याच पोझिशन मध्ये तुम्हाला राहायचं आहे नक्कीच मात्र एक धाव सिंगल मिळते एक धाव स्ट्राईक रोटेट झाले इथे दोन धावांवर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 एक कडी 5 पहिल्या कडी खूप स्वस्त मध्ये 5 झाला थोडासा नाराज असेल फलंदाज सागर कारण एकंदरीत 4 षटकाचा खेळ होता त्याच्याकडे क्षमता होती मोठे मोठे फटके मारण्याची मात्र पहिल्याच चेंडू मोठा फटका खेळताना फलंदाज 5 झाला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू यावेळेस चेंडू जाईल क्षेत्रामध्ये एक सिंगल मिळते आणि दुसरे धाव देखील इथं पूर्ण येताना हे दोन्ही फलंदाज दोन धावांची टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते
सहाय्य आकड्यावर काय टाकशील आले संतने सावत सुरू इथे होत असताना जुंजा स्पोर्ट्स परिषद या संघाला कारण एक पहिलाच मोठा हादरा गणेश यांनी दिलाय सागरेच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला आणि त्यानंतर इथे शांत वातावरणामध्ये हा सामना खेळला जाते. कुणाल स्ट्राइकेंडला तीन धावांसह तीन चाले योगदान देतो फलंदाज नॉन स्ट्राइकेंडला अमोल गोलंदाज मार्गावर एक गणेश ते हिट होती मात्र कुठल्या प्रकारची हानी इथे शतकशी करणाऱ्या संघावर झाली नाही. फक्त दोन धावा मात्र इथं अर्जित केल्या जातात. पुन्हा एकदा मोठा फटका मिस्टर स्टोक चेंडू हवेमध्ये दोन शतरक्षण झेल टिपण्यासाठी सरसावतात मात्र अंतिम क्षणाला कॉल दिला आणि इथे भविष्याच्या हातामध्ये हात झेल विसावला गेला आणि दुसऱ्या विकेटचा पतन फलंदाज बाद. अतिशय चांगली गोलंदाजी इथे शांत ठेवलाय. दोन फलंदाजांना इथे जखडून ठेवले बॅट्समनला सागरेला बाद केला त्यानंतर लगेच फलंदाज बाद झाला तो पुन्हा दोन फलंदाज बाद टीमची धावसंख्या फक्त सहा या आकड्यावर असताना पहिला फलंदाज बाद झाला टीमची धावसंख्या होती शून्य दुसरा फलंदाजांचा सामना करतो एक डाउनर खेळतोय तर पुन्हा पटकावल्या आणि नवीन फलंदाजी फलंदाजाच्या ज्या माहिती षटकामध्ये असं वाटलं होतं की 12 ते 15 धावा घेणे अपेक्षित होते थोडी चांगल्या दर्जाचे फलंदाज ठेवले नाही का मात्र इथे काय घडलं तर नक्कीच थोडस जेल सुटला असेल तशी बॉडी लँग्वेज दर्शन संघाची आपण पाहतोय आणि इथे तत्पूर्वी दोन धावा मिळतात ते दोन फुलटास आले होते फलंदाज अमोलेला मात्र मोठ्या पट्ट्यामध्ये कन्वर्ट तो करू शकला नाही. पहिला चेंडू तर मिस झाला आणि त्यानंतर ह्या चेंडू देखील दोन धावा फक्त अर्जित दोन धावने षटक संपते पहिला पॉवर प्लेचा आणि पहिल्या पॉवर खांद्यावर दिलं जाणार आहे पॉवर कटच्या षटकामध्ये फक्त 8 यांचे सरकते 6-6 काय 6-6 त्याची म्हणजे असं थोडा वेळा कमी या वेळेला रे मी तो मार्क भारी होतो त्यानंच गेलो ओव्हर नंबर सेकंड एवढे येईल गोलंदाज तुमच्यावर काय एट्याक येते असतं तुम्ही कॉलेजला गेलो असतो पहिला नव्हता ना आम्हाला काय एट्याक येते आपण काय बसलो बाहेर बाबा बसला नाही सांगते तू दहावीला कौन दिलं परीक्षा पण दोनशे बारावीला एकदा बोलत आहे ना यतीश गोलंदाज काय किमिया साकारतोय गोलंदाजी केली तशी फलंदाजी करण्यासाठी अमोल आणि कुणाल याच्यासाठी देखील पारितोषिक क्षेत्रावर 500 रुपयाचा रोख पारितोषिक सतीश गोरे यांच्याकडनं दिलं जाणार आहे. हाडकाम असेल 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजूनही संधी आहे मोठी धावसंख्या उभारण्याचे कारण मोठे फलंदाज असणारा हा एक ओव्हर टाकावं जितू सरकार चांगला फलंदाज अजूनही आहे माझी त्याच्या पॅटमधून देखील मोठमोठे पट्टे येतील यात मोठे शंकाने बघायचे दोन दुसरा षटक प्रगती पदावर पहिला चेंडू यतीश थोडासा रायडम मध्ये राऊटर दिले का लावून वायर नाही दिला
प्रथम चुकलंय गोलंदाजाचा एकतर लक्षण असेल फलंदाजाचं पुन्हा एकदा गोलंदाज मार्क करता या नौकऱ्याचा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट नौकऱ्याचा गोलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज नाही नाही आणि लगेच 500 रुपयाचा पारितोषिकचा मान करील संदेश गोरे यांच्याकडनं. त्या सहा धावा टीमची धाव संख्या डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचते 14 या आकडेवर. असे दोन चेंडू नक्कीच कुणालेला देखील आले होते अमुलेला देखील आले होते मात्र त्याचं मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आलं नाही. मात्र इथे लगेच कुणालेने मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केला. सहा धावाने आपलं स्वतःचं खातं उघडलं आणि टीम साठी एक चांगलं योगदान देखील देत असताना टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 14. पहिला षटक अतिशय चांगला हाताळला. खूप वर्षाचा अनुभव त्याच्या पाठीशी अनुभवाची शिदोरी. यावेळेस बघायचंय काय घडलाय ज्या इथं झेल सुटला आणि एक धाव मिळते ती कुणालेला. एका धावने टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. 15 धावा षटक क्रमांक दुसरा चालू आहे पहिल्या षटकामध्ये. 8 धावा दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर 6 धावाने स्वागत केलं होतं गोलंदाजाचं यतीश याचं आणि त्यानंतर थोडासा हलकासा करत असताना गोलंदाज अमोल चांगली बॅटिंग करावी लागेल. ऑन साईड चेंडू जाईल मिडऑन क्षेत्रामधून वैभव विवेकाने पुढे येतोय. चेंडू अडवला जातोय तत्पुर एक सिंगल मात्र रोखू शकत नाही. एक सिंगल बरोबर टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. दुसरा षटक चालू आहे. एकत्रित 9 चेंडूचा खेळ संपला. 24 चेंडू तुमच्याकडे आहे. 24 चेंडू मध्ये 9 चेंडूचा खेळ संपला. टीमची धाव संख्या पलीकडे चौकार पहिला यावेळेस पहिला चांगलं शत्ररक्षण तिथं पाहिलं. दुसरी धाव घेण्याची भेद होता कुणाल मात्र अमोल याचा नकार येतोय. एक सिंगल मध्ये एक सिंगल बरोबर टीमची धाव संख्या जाऊन बोलते स्कोर कार्ड वर 21. पहिल्या षटकामध्ये 8 दुसऱ्या षटकामध्ये 13 11.50 सरासरी काढले. खेळू आहेत 12 षटक चौथा षटक एकत्रित 4 षटक आहेत. 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. कंचे टाक उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना सुरू आहे. टॉस जिंकला होता
सुनय मोरवे बालकोम या टीमने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केला जिंजर स्पोर्ट्स कोचेस या संघाकडून. पहिल्या षटक लागला गणेशने 8 धावा 2 गडी बाद मागच्या खर्चा थोडासा 8-13 धावा खर्च केला होता. तिसरा षटक घेऊन येतो अमोल पुन्हा एकदा पुढे येऊन ऑफसाईडला छोटा फिरकावून देतो क्षेत्रामधून शिवरेषेच्या पलीकडे चौका. जीवनदानाच सोनं केलं ते म्हणजेच कुणाल याने 500 रुपयाचं प्रत्येक षटकावर पारितोषिक आहे. संदेश भोयर प्रत्येक षटकारावर येतं 500 रुपयाचा पारितोषिक. एक षटकार तर मारलाय या बॅट्समनने. अतिशय अफलातून बॅटिंग इंडिया सादर करणारे पुन्हा एकदा यावेळेस पायाचा पंचांचा इशारा येत आहे. आउटसाइड लेग स्टंप चेंडू सोडून जातो. व्हाइटचा पंचांचा इशारा येत आहे. एक अतिरिक्त धाव मिळते. एक अतिरिक्त धावच्या स्वरूपात तिची धाव संख्येला पुढे सरकारला पोहोचते ती 26. लक्ष प्रस्थापित करण्याच्या मागे मार्ग आहे म्हणजेच झुंजार स्पोर्ट्स कोलशेत. एकत्रित 13 चेंडूचा खेळ संपला. 26 धावा प्रत्येक चेंडूवर 2 धावा पूर्ण केले त्या संघाने. हो यावेळेस काय घडलं चेंडूवर जायला हवा होता मात्र चेंडूची वाट पहिले चेंडू पडला थोडासा लो राहिला असं वाटतं. पुढे येऊन चेंडूला डान्स खेळणार मात्र इथे चेंडूची वाट पाहिली आणि सरळ चेंडूने वेध घेतला. यष्ट्याच्या त्रिफलाची स्वरूपात आपल्याला 5 झाला. टीमची धाव संख्या फक्त 6 धावा आणि आता 20 धावांची पार्टनरशिप. भागीदारी चांगली बिल्ड झाली होती इथे कुणाल आणि एक षटकाराला 2 चौकार आले. 500 रुपयाचा पारितोषिकचा तो मातकरी ठरला होता कुणाल. तोच कुणाल बरोबर त्याच्या नको टाकली मेमरी तुमची अजून एक मोठा फलंदाज पंधराच्या आतमध्ये दाखल झाला. या फलंदाजाकडे क्षमता आहे चेंडू शिल्लक चांगली गोलंदाजी 8 धावा 2 गडी बाद यतीश जितनं सालो नाही ना खावला नव्हता चॉकलेट एक एका देवाचा आहे सोडा ने आणला साधा आम्हाला पैसे देऊन मी ऑन साइडला चेंडू शॉर्टला एक क्षेत्रामध्ये तिथे चेंडू आडला जातोय कंपाऊंडला. तत्पूर्वी 2 धाव घेण्याची मुभा फलंदाजाकडे होती. 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज चेंडू आपलं स्वतःच खातं उघडतोय. टीमची धाव संख्या या 2 बरोबर जाऊन पोहोचते ती 28 धावा. धाव फलकावर एक मोठी मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सुनय मरुआ बालकोम विरुद्ध झुंजार स्पोर्ट्स कोलशेत टॉस जिंकला. बालकोम संघाने फिल्डिंग घेतली. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं कोलशेत या संघाला. फोर नंबर 3rd इथं चालू आहे आणि 3 चेंडू हातात. अमोल 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च करतोय. थोडासा महागडा ठरला यतीश या सामन्यात होता. आणि सिलिम बिडॉप क्षेत्रामध्ये इथे फलंदाज माधवीदा वनस्थितीमध्ये खेळलेला हा फटका नक्कीच जितूच्या खेळी सहांत इथं करत असताना डे 2 मध्ये कोणत्या अंत्या टाकणार व्हिडिओ मॅनेजर मध्ये पण पहिलीच इनिंग आहे का याची.
बघ ना प्ले करून प्ले करून शेंडोवा कालिका असेल मोठी प्लस शेंडोवा चांगली विकेट आता मिळवली गोलंदाज अमोल याने पुढे इथे गोलंदाजी राईट विकेट क्षेत्रामध्ये एक सिंगल कंप्लीट केले दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न इथे सफल होत असताना दोन धावा पूर्ण होतात या चेंडूवर आणि दोन धावांनी टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते ते 30 या आकड्यावर शेवटचं तिथे शिल्लक असेल या तिसऱ्या षटकात अमोल अतिशय चांगली गोलंदाजी केली जरी त्यांनी 9 धावा खर्च केले मात्र दोन महत्वाचे विकेट त्यांनी या षटकामध्ये मिळवले एक फलंदाज बाद झाला होता कुणाल त्याने एक षटकात दोन चौकट ठोकले होते आणि एक मोठा फलंदाज होता जितू त्याचा अडसर मात्र नक्कीच दूर केलाय पुन्हा एकदा लोअर फुल टॉस ऑन साईड ला चेंडू जातो शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये गणेशाचा प्रतिम छत्रक्षा तिथे पाहायला मिळते तर पुढे एक सिंगल मिळते आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 या आकड्यावर 31 धावांचा फलकावर लागल्या जातात तीन षटकांचा एकत्रित खेळ संपला पहिला षटक गणेशने पॉवर प्लेचा टाकला 8 धावा 2 गडी बाद गटाला दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आल्या आणि अमोल यांनी या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या मात्र दोन महत्वाच्या विकेट्स त्याने मिळवल्या एक विकेट मिळवली होती कुणाल जो दमखम दाखवत होता मैदानाच्या हात मध्ये ज्याच्या बॅट मध्ये दोन चौकार एक षटकार आला आणि एक मोठा फलंदाज जितू याचा देखील अडसर मात्र या गोलंदाजाने दोन खेळ स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये त्यांनी झेल टिपला शेवटचा षटक लॉगिंग ओव्हर हाणामारच्या षटकाला प्रारंभ होतोय हा षटक खूप महत्वाचा असेल तर या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येण्याची शक्यता नक्कीच असणार आहे कारण दोन्ही फलंदाज तुटून पडतील या गोलंदाजावर आणि गोलंदाज कसं मात्र या षटकामध्ये दाखवावे लागेल बघा अंतिम षटक कोणाच्या खांद्यावर सोपवलं जाते शेवटचा चौथा षटक चार षटकांचा सामना असेल गुरु याच्या खांद्यावर हा शेवटचा षटक सोपवलं जाते तीन षटकांचा खेळ संपला 31 धावा 10 पूर्णांक 33 ची धावसंख्या उभारले या संघाने मात्र शेवटच्या षटकामध्ये अजून जर 10 ते 12 धावा आल्या 44-45 धावा आल्या तर नक्कीच चांगली फाईट निर्माण होईल तसून बरुआ गोल बालकू आणि झुंझा स्पोर्ट्स कोचिंग या दोन्ही संघामध्ये दरम्यान त्यात मात्र शंका नाही पुन्हा एकदा पूर्णात पहिला चेंडू सरफले असं वाटलं होतं विकेटच्या वरतून चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न होईल मात्र इथे चेंडू फसतोय फलंदाज फसतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता या षटकामध्ये करत असताना गोलंदाज गुरु भरपूर वर्षाचा अनुभव आहे गुरु याच्याकडे प्रयत्न चेंडू सिंगलच्या पलीकडे जाईल आणि पंचांचा दोन्ही हात उंचावत असताना षटकाचा इशारा आमच्या पर्यंत पोहोचतोय 6 धावांनी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 37 या आकड्यावर एक तुम्हारी दोन एक अंबारी पहिला चेंडू लगेच दुसऱ्या चेंडूवर षटकार मात्र फलंदाज ओंकार ओंकार या टीमच्याकडे देखील क्षमता आहे मोठमोठे स्ट्रोक मारण्याची मोठी मोठी धावसंख्या उभारण्याची तोच ओंकार मात्र एक षटकाराच्या मदतीने खेळतो 9 या आकड्यावर गुणत पुन्हा गोलंदाजीसाठी सज्ज होईल उजव्या त्याचा गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस काय घडलं तर जेल सुटला जीवनदान इथे मिळाला जाते ते ओंकार याला या फलंदाजाला तुम्ही जीवनदान देऊ शकत नाही कारण या फलंदाजाकडे क्षमता आहे कुठल्याही क्षणी मॅच ला कलाट नाही देण्याचे मात्र चेंडू शिल्लक आतापर्यंत 3 या षटकामध्ये 7 धावा खर्च करतात असाच एक जीवनदान दिला होता फलंदाज कुणाल याला आणि नंतर दोन चौकार देखील कुणालच्या बॅट मध्ये आले होते आता स्ट्रायकिंग यायला फलंदाज आहे तो म्हणतात अमोल दोन फुल टॉस आले होते अमोल याच्यासाठी मात्र आपल्या संघासाठी फायदा करून घेतला नाही मग याच्या शेवटच्या 3 चेंडू तरी काय पराक्रम गाजवतो अतिशय चांगले गुरुनाथ याची पहिला चेंडू निर्धावाला तर शंकर आला तर सिंगल आली आणि आता मात्र अंतिम लॉगिंग ओव्हर एक ओव्हर मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी आता शंकर आल्याच्या नंतर देखील कमबॅक गोलंदाजांनी केले महत्वपूर्ण बाब त्याच्यासाठी असेल टीमसाठी असेल चांगली लक्षणं मात्र शेवटचे दोन चेंडू शिल्लक आणि मात्र जास्तीत जास्त आता जर दोन चक्का चेंडूमध्ये एक चेंडू देखील ओंकारच्या केलेलं देणं हवं